अकोल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा रुमणे मोर्चा आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा असणार आहे या मोर्चाचं नेतृत्व करणारे खासदार अरविंद सावंत आणि आमदार नितीन देशमुख आपल्यासोबत साहेब अनेक शर्ती अटीनंतर हा मोर्चाला परवानगी पोलिसांनी दिली आहे काय भावना आहे आणि काय यंत्री सरकार आहे सातत्यानं जनसामान्यांना न्याय देण्यामध्ये त्यांना अपयश येत आहे आणि ते अपयश झाकायचं असेल तर बघ काय करायचं तर समोरच्या विरोधकांना दाबायचं विरोधक म्हणजे काय आम्ही शत्रू नाही ना एका तत्वाचे एका विचाराचे एका विषयाचे एखादी गोष्ट राज्य सरकार करत नाही ती करून घेणं हे विरोधी पक्षाचं काम आहे ती नजरेच आणून देणं हे विरोधी पक्षाचं काम आहे तुम्ही जेव्हा अन्यायकारक भूमिका घेऊन उभे राहता त्यावर तुमचं काय म्हणणं आम्ही गप्प राहावं टाळकुटत बसावं काय प्रश्न काय तुमचा आणि म्हणून आम्ही यापूर्वी सुद्धा दोन हजार सतरा झाली नितीन देशमुख आमदार आमचे आमदार तेव्हा आमदार नव्हते त्यांनी असाच शेतकऱ्यांचा विषय घेऊन एक मोठा रुमणे मोर्चा काढला होता आणि तेव्हाही मी त्या ते मोर्चामध्ये सामील होतो आता आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी पश्चिम विदर्भाची जबाबदारी दिली शिवसेनेचं नेतेपद दिलं त्यामुळे आता तिची नेतृत्वाची जबाबदारी आली पण मला विश्वास आहे आणि ज्या पद्धतीनं आम्ही हे विषय घेऊन आत्ता गेल्या आठवड्यामध्ये यवतमाळला आम्ही काढला मोर्चा आज पुन्हा आम्ही इथं अकोल्यात करतोय पण तिथं सुद्धा पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ असा वाद आहे म्हणजे पूर्व विदर्भाला तुम्ही एक साधा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासूनचे सगळे मुद्दे घेतले तर तुम्ही एक लक्षात घेईल की आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न कोणता सोडवला तो शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं शिवसेना भाजप युतीत असताना सुद्धा त्यांनी सातत्यानं तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आणून दिलं होतं की या शेतकऱ्यांना कर्ज माफ माफ हा शब्द त्यांना आवडत नाही कर्ज माफी माफी कुणाला गुन्हा करणाऱ्याला माफी म्हणा शब्द म्हणतात कर्जमुक्त करा खूप दबाव आला शेवटी ते म्हणाले मी रस्त्यावर येईन आम्ही रस्त्यावर आलो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी युतीत सरकार असताना आम्ही युतीत असताना शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर आले होते आणि मग ते रस्त्यावर आल्यानंतर मग ते शेवटच्या काळामध्ये दोन हजार अठराच्या दरम्यान एक दीड लाखापर्यंत कर्ज त्यांनी माफ केलं त्यांच्या भाषेत पुन्हा माफ केलं ते माफ करताना त्याने जे अर्ज तयार केले शेतकऱ्यांनी सादर करण्याचे ते अर्ज इतके क्लिष्ट होते की तो बिचारा आमचा गरीब अशिक्षित शेतकरी भरू पण शकला नाही ते वंचित राहिले त्याची त्याचं लक्ष ते बरोबर आदरणीय उद्धवजींच्या लक्षात होतं आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या कॅबिनेटचा बर निर्णय कोणता झाला तर तो, तो शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आज आमचा शेतकरी हवाल दिला आहे अनेक प्रश्न आहेत ते आम्ही सभेत बोलू पण इथं एवढंच सांगतो की म्हणून त्यासाठी आजचा हा रुग्ण मोर्चा आहे पण तो होऊ नये यासाठी जे प्रयत्न केले ते अत्यंत अश्लाघ्य आहेत लोकशाहीला मारक आहेत ते आता लोकशाहीच्या बुळावर आलेलेच आहेत ती मंडळी आणि त्यांनी आता मी मगाशी बळ कळस नाही त्यांनी आता पाताळ गाठलं आहे कळस शब्द चांगल्यासाठी वापरला पाहिजे अन्यायाचं पाताळ गाठलाय त्यांनी आणि मग त्यांना पाताळात गाठलं पाहिजे हो आज नऊ द्या त्यासाठी हे सुद्धा अश्लाघ्य प्रयत्न करण्यात आले विरोधकांकडून हा मोर्चा होऊ नये असं खासदार अरविंद सावंत म्हणतात आमदार नितीन नितीन देशमुख आपल्यासोबत आहेत नेमकं हे प्रयत्न काय झालेत नाही हे प्रयत्न काय झालेत नेमका तुमचा मोर्चा होऊ नये म्हणून तुम्ही काय झाला प्रयत्न निश्चितपणे हा शिवसेनेचा शेतकऱ्याचा मोर्चा अच्� होऊ नये यासाठी शासनानं प्रशासनावर अनेक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला लेकिन प्रशासन इथं जे पोलीस प्रशासन आहे हे निश्चितपणे आमच्यासोबत आहे शेतकऱ्याच्या विचारासोबत आहे त्यांनी परमिशन देण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक काही भारतीय जनता पार्टी नेते आणि गृहमंत्री ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे वारंवार प्रशासनावर दबाव मारत होते आणि प्रशासनाने नंतर लक्षात आणून दिलं गृहमंत्र्याच्या आणि शासनाच्या की कोणत्याही परिस्थितीत इथला शिवसैनिक आणि शेतकरी हा थांबायला तयार नाही आपण थांबण्याचे प्रयत्न केले तर शेतकरी हा उसळून निघेल आणि शिवसैनिकही उसळून निघेल म्हणून आपण परमिशन दिली देणं योग्य आहे म्हणून हा विचार जेव्हा प्रशासनाने शासनाला सांगितलं तेव्हा शासनाने त्यांना आदेश दिले की त्यांना परमिशन द्या मनता है कि होता है। आनुभा, आनुभा है, कि तुम्ही म्हणताय की तुमचा आवाज सातत्यानं दाबण्याचा प्रयत्न होत आहे अनुभव अनुभव जो आहे आता तुमच्या तुम्हाला आलेली नोटीस असो की आजचा मोर्चा असो काय एकंदरीत तुम्ही सांगायला आदरणीय सावंत साहेबाच्या नेतृत्वात दाखवल्यातच नव्हे संपूर्ण विदर्भात असे मोर्चाला प्रारंभ होईल कारण की शिवसेना हे अस्सी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणच हा शिवसेनेचा उद्दिष्ट आहे सत्ता हा आमचा उद्दिष्ट नाही सत्ता आमचा नेमका आमचा सत्तेसाठी आम्ही काही करतच नाही पण जनतेसाठी आम्ही करतो म्हणून शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचे जे अडीअडचणी आहेत आज विमा कंपनीनं एवढा अन्याय केला कोणाच्या आहे तो विमा कंपन्या मला सांगा एका शेतकऱ्याला छत्तीस रुपये विमा देऊ राहिले थट्टा लावली शेतकऱ्यांची ह्या जिल्ह्यात एकशे तीस कोटी रुपये शासनानं आणि शेतकरी हिस्सा असा एकशे तीस कोटी विमा कंपनीमध्ये आम्ही भरले शेतकऱ्यांनी भरले विमा कंपनीनं किती पैसे दिले फक्त चाळीस कोटी रुपये दिले ते कोणाला दिले ज्या शेतकऱ्यांनी तक्रारा केल्या त्याच शेतकऱ्यांचे चाळीस कोटी दिले परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंतही जिल्हाधिकाऱ्यांनी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली की शेतकऱ्यांच्या खात्यात सरसगट पंचवीस टक्के रक्कम तात्काळ जमा करा कारण की ह्या जिल्ह्यामध्ये अतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालं जिल्हाधिकारी आदेश काढल्यावरही विमा कंपनीवाले शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करत नाही मग ह्या विमा कंपनीची एवढी मगरुरी कशा आली यांची हिंमत कशामुळे वाढली तर निश्चितपणे ह्या विमा कंपन्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्याच आहे त्याचे परिणाम हे आहेत कोणते नेते आहेत नेते आता नंतर तुमच्याकडे <laughs> मातोश्रीच्या अंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे ती सभा एकोणीस तारखेला असल्याचं समजते नेमकं काय सांगायला नवीन काय मेरे अंगाने में तेरा क्या काम है सर सर आणि एक एक शेवटचं विचारतो तुमच्याच पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे ने, पंकजा मुंडेना शिवसेनेत येण्याची ऑफर केली होती काय सांगाल तुम्ही मला वाटतं राजकीयदृष्ट्या भाष्य करण्यापेक्षा पंकजा ताईवर अन्याय होतो अन्या हे सगळं जगाला कळते आता आणि मुंडे साहेबांचे आणि की उद्धव साहेबांचे संबंध किंवा ठाकरे घराण्याचे संबंध आदळ वंदनीय शिवसेना प्रमुखांचे त्यांना असलेले आशीर्वाद ऋणानुबंध तसेच आहे किंबुना पंकजाईंच्या विरोधात उमेदवार नाही द्यायचा शिवसेना त्याग करत असते ते मैत्री ऋणानुबंध जपण्यासाठी आणि विचार जपण्यासाठी आता राजकारणात काय घडेल ते पाहत पाहत राहायचं नक्की बहीण आहे तिच्या मागे नाही शेवटच फक्त की प्रकाश आंबेडकरांच्या गावात आहे तुम्ही त्यांच्या गडामध्ये आहे नेमकं काय कुठपर्यंत आली आहे तुमच्या युतीची चर्चा कल्पना नाही कारण आदरणीय उद्धवजी साहेब सुभाष देसाई साहेब हे सगळं त्या म्हणजे मी प्राथमिक होतो नंतर मलाही माझ्या या सगळ्या उपद्यापामुळे बैठकींना जाता नाही आले पण माझं ते आवडतं नेतृत्व आहे खास करून दलित वर्गामधलं विचारवंत नेतृत्व कोणकडे पाहावं तर ते प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यांचं येणं निश्चितच पण स्वागतार आहे पुढच्या काळात प्रकाश आंबेडकर आणि शिवसेने जी मैत्री आहे ती होईलच मात्र हे सर्व होत असताना आजच्या मोर्चाच्या संदर्भात त्यांनी प्रामुख्याने सांगितलं की हा मोर्चा होऊ नये यासाठी सरकारनं खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आमदार नितीन देशमुखाने थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच या संदर्भात आरोप केलेत कॅमेरामन अमोल देशमुखसह उमेश सालोणे एबीपी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट